आम्ही शिवसेनेच्या सोबत ही निवडणूक लढलो, पण हा जनादेश भारतीय जनता पक्षाला होता असं मी याकरता म्हणतो की भारतीय जनता पक्षाने लढलेल्या जागांपैकी 67 ते 70% जागा आम्ही जिंकलो, शिवसेनेने लढलेल्या जागांपैकी केवळ 40-42% ते जागा जिंकले. याचा अर्थ असा होता की महायुतीला जनादेश तर होता, पण तो भारतीय जनता पक्षाला अधिक मोठा जनादेश होता. आणि या जनादेशाचा सन्मान करण्याकरता महाराष्ट्रामध्ये जनतेच्या मनातलं सरकार तयार करण्याचा प्रयत्न आम्ही केला. दुर्दैवाने जी गोष्ट कधी ठरलीच नव्हती, शिवसेनेच्या लक्षात ज्यावेळी हे आलं की नंबर गेम असा आहे की ज्या नंबर गेममध्ये आपली बार्गेनिंग पॉवर वाढू शकते, आणि म्हणून पहिल्या पत्रकार परिषदेपासून त्यांनी बार्गेनिंग सुरू केलं. आमचे सगळे पर्याय खुले आहेत आणि जी गोष्ट कधीही ठरली नव्हती, कधीही शिवसेनेला मुख्यमंत्री पद भाजप देईल असं ठरलेलं नव्हतं, जे आमचे नेते अमित भाई शाह यांनी स्पष्टपणे घोषित केलं. नव्हे तर निवडणुकीच्या काळात, निवडणुकीच्या नंतर, निवडणुकीच्या आधी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये अतिशय त्यांनी स्पष्ट केलं होतं. असं न ठरलेल्या बाबीचा बाऊ करून आता हे ठरलंय आणि आम्हाला हे हवंय अशा प्रकारे, आणि तुम्ही देणार नसाल तर आम्ही कोणाही सोबत जाऊ शकतो अशा प्रकारची जी काही धमकी भारतीय जनता पक्षाला दिली, त्याच्यावर भारतीय जनता पक्षाने तात्विक भूमिका मांडली. जे ठरलंय ते देऊ, जे ठरलं नाही ते देणार नाही. अनेक दिवस आम्ही त्यांची वाट बघितली, पण आमच्याशी चर्चा करण्याच्या ऐवजी ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा करत होते. आश्चर्य आहे की जे लोक मातोश्रीवरनं बाहेर पडत नाही ते अनेकांच्या पायऱ्या झिजवत होते, अनेकांसोबत बसत होते, पण आमच्याशी मात्र ते बोलत नव्हते. आणि अशातच असेंब्लीची मुदत संपल्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला पहिल्यांदा गव्हर्नरनी बोलवलं आणि आपण सत्ता स्थापन करा असं सांगितलं. शिवसेना आमच्या सोबत नसल्यामुळे, आमच्याकडे नंबर्स नाहीत हे सांगून आम्ही सत्ता स्थापनेला नकार दिला. त्यानंतर शिवसेनेला बोलवलं, शिवसेनेने नंबर्स आहेत असं भासवून त्या ठिकाणी जाऊन आपलं काय हसं करून घेतलं ते संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं. मग राष्ट्रवादी काँग्रेसला बोलवलं, त्यांच्याही जवळ नंबर्स नाहीत असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागली. राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर देखील 10-12 दिवस सातत्याने त्या ठिकाणी चर्चा सुरू होत्या की 3 जण मिळून आम्ही सरकार तयार करणार, 3 जण मिळून सरकार तयार करणार, पण ते सरकार काही तयार होऊ शकत नव्हतं. याचं कारण पूर्णपणे 3 भिन्न पक्ष ज्यांच्या आयडियोलॉजीचा कुठलाही एकमेकाशी संबंध नाही, असे पक्ष एकत्रित येऊन सत्ता स्थापनेचा मिनिमम कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करत होते. हा सत्ता स्थापनेचा कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणजे भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवा एवढाच कॉमन मॅक्झिमम प्रोग्राम होता. याच्या व्यतिरिक्त कुठलाही प्रोग्राम हे तयार करू शकले नाहीत, कुठलाही निर्णय हे घेऊ शकले नाहीत. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रामध्ये किती काळ राष्ट्रपती शासन राहील अशी परिस्थिती असताना श्री अजित पवार जे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते होते यांनी आम्हाला सत्ता स्थापनेकरता त्या ठिकाणी सहकार्य करायचं ठरवलं.
त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्या चर्चेच्या अनुरूप त्यांनी आम्हाला ते पत्र दिलं ज्या आधारावर आम्ही सरकार स्थापन केलं आणि आज ज्यावेळी कोर्टाचा निर्णय आला आणि उद्या बहुमत या ठिकाणी साबित करायचं आहे त्यावेळी श्री अजितदादा पवार यांनी मला भेटून सांगितलं की काही कारणाने मी या अलायन्समध्ये कंटिन्यू होऊ शकत नाही, मी या ठिकाणी राजीनामा देतोय आणि त्यांनी त्यांचा राजीनामा मला सुपूर्द केला आणि त्यांचा राजीनामा आल्यामुळे आता या ठिकाणी आमच्याजवळ देखील बहुमत उरलेलं नाही. भारतीय जनता पक्षाने पहिल्या दिवशीपासून ही भूमिका घेतली होती, आम्ही कोणाचे आमदार तोडणार नाही, आम्ही कुठलंही घोडेबाजार करणार नाही. संपूर्ण राष्ट्रीयवादी काँग्रेस पक्षाचा गट हा आमच्यासोबत आल्यामुळे आम्ही सत्ता स्थापना केली होती आणि ज्यावेळेस त्यांनी या ठिकाणी राजीनामा दिला त्यावेळी आम्ही देखील हा निर्णय घेतला की कुठलाही घोडेबाजार न करता आम्ही देखील या ठिकाणी राजीनामा देऊ आणि म्हणून ही पत्रकार परिषद संपवल्यानंतर मी राज्यपालांकडे जाणार आहे आणि माझा राजीनामा त्या ठिकाणी सोपणार आहे. खरं म्हणजे आता जे सत्ता स्थापन करणार आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत आणि मला विश्वास आहे की ते चांगलं सरकार चालवण्याचा प्रयत्न करतील, पण मला भीती आहे की हे सरकार आपल्याच ओझ्याखाली दबेल. याचं कारण इतकी मतभिन्नता आहे, म्हणजे काल ज्यावेळेस मी बघितलं की शिवसेनेचे नेते हे सोनियाजींची शपथ घेत होते त्यावेळी मला आश्चर्य वाटलं की सत्तेकरता किती मोठी लाचारी ही शिवसेनेच्या नेत्यांना स्वीकारावी लागते, पण त्यांना ती लाचारी लखलाभ आहे. हा जो काही या ठिकाणी भाजप हटावचा अजेंडा घेऊन हे सगळे लोक केवळ सत्तेकरता एकत्रित आले आहेत, भारतीय जनता पार्टी एक अत्यंत प्रभावी विरोधी पक्षाचं काम करेल, जनतेच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवून सोडवण्याचा प्रयत्न करेल, जनतेचा आवाज बनून जनतेला न्याय देण्याचं काम आम्ही करू. पण मला निश्चित ही साशंकता आहे की इतका विरोधाभास असलेलं सरकार, दोन चाकं असलेलं सरकार वेगानं धावतं, पण आता हे तीन चाकं आहे, तीन चाकाचा ऑटो रिक्षा देखील धावतो, ऑटो रिक्षाचे तीन चाकं तीन बाजूला जर धावायला लागले तर त्याची काय अवस्था होते, तीच अवस्था या सरकारची होईल ही शंका माझ्या मनामध्ये आहे. मी आज या निमित्ताने महाराष्ट्राच्या जनतेचे मनपूर्वक आभार मानतो. 5 वर्ष या महाराष्ट्राच्या जनतेचं मोठं प्रेम आणि आशीर्वाद आम्हाला प्राप्त झाला आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगलं काम आम्ही त्या ठिकाणी करून दाखवलं, त्याची पावती म्हणूनच लोकांनी आम्हाला पुन्हा निवडून दिलं. शेतीच्या समस्या असतील, कर्जमाफीचा विषय असेल, वेगवेगळ्या वेळी शेतकऱ्यांना मदत करायचा विषय असेल, अर्बन रुरल इन्फ्रास्ट्रक्चर असेल, मुंबईसारख्या महानगराचा कायापालट असेल, गावांपर्यंत कनेक्टिव्हिटी असेल, ही प्रत्येक गोष्ट ज्या प्रकारे गेल्या 5 वर्षांमध्ये आमच्या सरकारच्या काळात आम्ही करू शकलो मला त्याचं मनापासून समाधान आहे. हे निश्चित आहे अनेक गोष्टी राहिल्या, पण इरिगेशन असेल, रोड असतील, इतकं मोठं काम गेल्या 5 वर्षांमध्ये या ठिकाणी आम्ही केलं
आणि अतिशय पारदर्शी प्रामाणिकतेनं आम्ही गेली 5 वर्ष सरकार चालवलं, त्यामुळे मला आज ज्यावेळी राजीनामा द्यायला जातोय त्यावेळी या गोष्टीचं समाधान आहे की जनतेने जो विश्वास टाकला होता त्या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम हे निश्चित आम्ही केलं. काही गोष्टी निश्चित राहिल्या असतील, काही गोष्टी कमी झाल्या असतील, काही गोष्टी चुकल्याही असतील, पण आमची मानसिकता, आमचं इंटेन्शन हे कधी चूक नव्हतं. आणि त्यामुळे 5 वर्ष अहोरात्र कुठलीही सुट्टी न घेता जनतेकरता काम करण्याची संधी ही मला प्राप्त झाली. महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून मी आभार मानतो. माझे नेते देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांचे मी आभार मानतो. त्यांचा अतिशय भक्कम पाठिंबा आमच्या पाठीशी होता. आमचे अध्यक्ष श्री अमितभाई शहा, आमचे कार्याध्यक्ष जगतप्रकाशजी नड्डा यांचे आभार मानतो. आणि विशेषतः माझी जी टीम आहे, माझे मंत्रिमंडळातले सहकारी असतील, पक्षातले सहकारी असतील, या सगळ्यांनी एक टीम म्हणून या ठिकाणी काम केलं आणि म्हणूनच ही प्रगती आम्ही या ठिकाणी साधू शकलो, आणि म्हणून त्यांचे आभार मानतो. आपल्या सगळ्यांचे देखील मी आभार मानतो. आपलं सहकार्य यापुढे अधिक लागणार आहे. ते मिळेलच असा विश्वास मी व्यक्त करतो. सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानतो. आणि कशाही प्रकारे का असे ना, 5 वर्ष जे आमच्या सोबत राहिले, सरकारमध्ये राहिले, त्यांचे मी आभार मानतो.